आज श्री गणेश चतुर्थी निमित्ताने घरोघरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यवतमाळच्या पोस्टर ग्राउंड मैदानात श्री गणेशाची मूर्ती खरेदीसाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. यंदा साडू मातीच्या मूर्तीला मोठ्या प्रमाणात विक्रीला आल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया म्हणत आज घरोघरी बाप्पाची प्रतिष्ठापना झाली, त्यामुळे आज सर्वत्र भक्तिमय वातावरण दिसून येत होते. गणपती बाप्पा मोरयाचा अखंड जयघोष करीत आनंददायी उत्साही आणि मंगलमय वातावरणात मंगळवारी 19 सप्टेंबर रोजी घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळात गणरायाचे आगमन झाले. यावेळी लहान मुलांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांकडून तयारी पूर्ण करीत गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. यावेळी शहरातील पोस्टल ग्राउंड, आर्णी रोड, दत्त चौक आदी भागात सकाळपासूनच भाविक गणेश मूर्ती घेण्यासाठी आल्याचे दिसून आले. अनेकांनी बाजारात गर्दी होण्यापूर्वीच लाडक्या बाप्पाला घरी आणले. घरोघरी बाप्पाचे भक्तिपूर्ण वातावरणात उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी लहान मुलांमध्ये उत्साह असल्याचे दिसून आले. काहींनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाला घरी नेले, तर सार्वजनिक मंडळांकडून कुठे ढोल ताशे तर कुठे डीजेच्या तालावर गुलालाची उधळण करीत बाप्पा विराजमान केले. आता पुढील 10 दिवस घरोघरी बाप्पाची मनोभावी पूजा करण्यात येणार असून घरातील वातावरण देखील आनंदित राहणार आहे. तर सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू राहणार आहे.